वाटतो मला, तुम्ही बघा पुढं पुढं काय होत आहे मला। काही दिवसांपूर्वी गावबंदी झाली होती, दहशत निर्माण झाली होती समाजाची, महिलांकडून पण आज मागणी करण्यात आलेली आहे गावबंदीची। आम्हाला समाजाला एक सवय, आंदोलन एक करायचं सगळ्या, एक कोणचंही असो 17 आंदोलनं नाही करायची, एकाने वेगळं तिकडं करायचं, एकाने वेगळं करायचं, एकाने रास्ता रोक करायचा, तर एकाने मोर्चा काढायचा, तर एकाने कुठं अमुक करायचं तमुक करायचं, असं नाही। एक रूल एकच, समाज एक हे माझा समाज एक झाला, सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं, आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमकाश येश। त्यामुळं पुढचे काय रणनीती, आम्ही 20-21 पर्यंत सरकारची वाट बघू, आणि आम्ही छाती ठोकूनच आंदोलनं करतो ना, जाहीरपणानंच आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो, आणि समाजालाच माझं सांगणं आहे, आपण संयमाने केलं, विचारपूर्वक केलं, आंदोलनाची मांडणी चांगली केली, आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं, म्हणून 75 वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालं, जवळपास 25 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं, आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं, आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली, आपण शांततेत केल्यामुळं 75 वर्षात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा न होणारा अधिसूचना निघाली, आता त्याची अंमलबजावणी बाकी आहे, त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे 20-21 नंतर एका दिशेनं होणार आहे, सगळे मराठी एकदाच एकच टाईम एकच आंदोलन करणार आहे एकाच मागणीसाठी, त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चातापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार। पश्चाताप म्हणजे काय असतं, त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं असतं केलं भयान पश्चाताप आला, पण पश्चाताप म्हणजे काय की भाषणातला शब्द नको, किंवा भाषणातला शब्द नको, ते आता आम्ही आठवण आणून देणार आहे, पश्चाताप म्हणजे कशाला म्हणतात आणि ते त्यांचं आठवण देणार आहे। त्याला काय कळत हो, दुनियाचं बुंगारी ते त्याला कळणं वळण सगळा दिदारा करून ठेवला, स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला, ते आता धनगर बांधवाचा केला, ते एवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं, त्यांना आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना, तुम्हाला टोळ्यान टाळ्या काय शिकतो रे, त्याला काही कळत नाही, त्याला कोणचं गिन्याने मला चांगलं माहीत तो काय, आता तरी गप्पमर सगळा दिदारा झालाय समाजाचा, आता तरी गप्प तू नको गोरगरीब ओबीसी बांधवाचा, आणखीन तरी वटळू करू काही बी वरळू, तू माना दे आणखीन तरी नको लागू, तू शहाणा होय, मी किती विचार तू आणखीन लक्षातच आहे नाही, तुला फार बुडाला ठीक केलं, तू फार संपून जशीन टपकून जाशीन तू एखाद दिशी, तू भितडा धडका घ्यायची येळ येणार त्याच्यावर एक ना एक दिवस, कुंकडं भरळतं हे आंदोलन सुरू आहे ते, तुला काय करायचं, तो केला मी म्हणलो तो कमी केलं ती, तू तुला काय करायचं ते कर, तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही, कारण तू राजकीय मनुष्य आहे, तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो, तू आता बोलता धनगर बांधावाचं आरक्षण घातलं, हीच लढाई त्यांच्यासाठी लढला असतं, तेवढी ताकद उभं राहिलीस, गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण घातो, तू काय आला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो, तू आणखीन तरी मराठ्यात नदी लागू नको, लय फजिती होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा, मिरच्या खाल्ल्यावर लय फजी देऊन तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार तुला, संडास बंदवायचे। पाटील, 20 तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला आहे, 20 तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतं मुंबईला जाण्याचं प्लॅन पूर्ण, मात्र याआधीसुद्धा मुंबईला गेले होते, यानंतर मुंबईला जाणार, मात्र वेगळेपणा काय असेल, कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं, तेच कोणता चमत्कार दाखवतो, लय चमत्कार आहे तेच म्हणलं, त्याला मराठी तुम्ही नादीत लागू नका, लिहिलं बलाढ्य समाज, आणि मुंबईला जाणार असं काय नाही, मराठ्यात अशी ताकद आहे की गावात सांगते मुंबई मराठी गावात, त्याची अडचण नाही, फक्त आता ते 20-21 आम्ही ठरवू, परंतु शब्द ह्योच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पदरात न पडलेलं पडलं आहे, आता अंमलबजावणी राहिली पाडायची, फक्त निवेदनबद्ध एक मागणी, एकच आंदोलन एकाच टायमाला, म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही, वाळू नाही, फाळू नाही, काहीच राहत नाही, फक्त
घाई गडबड करायचं नाही, कारण आपल्या लेकराचं कल्याण करायचं आपल्याला। शांततेत संयमनं घेणारा माणूस खूप टिकतो, आणि घाई गडबड जर केली तर तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते, आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही। जवळ पठ्ठे आहे तर आंदोलनाला 100% यश, आणि मराठ्यांच्या पदरात कवा गुलालच। पाटील, काही दिवसांपूर्वी गावबंदीचा भेट घ्यायला नाही येणार, प्रकाश आंबेडकर बोलणार आहे त्यांच्याशी। नाही नाही, आता हे बघा, ते दोघे हे आज एवढे काम करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं। हां, आणि सगळ्याला माहिती आहे, मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे म्हणून, चार मुलं आहेत, बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे, तिनावर समाधान मानायचं। मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी, मी असल्या चिल्लार चालणार मी तसं फक्त समोर आहे, तुला कळ ना आपण काय। आणि खर्चटायचा प्रयत्न केला ना मराठ्याच्या हातात, जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चटलं ना, काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने, उभं वा उ बाड उ कार्यक्रम लावते। तू फरश्यात जरी लपून बसला घरात, फरश्यात फरश्या फोडून तुला पातळातून बाहेर काढते, तोही वंशावळच राज्यात राहणार नाही, राज्यात म्हणतो मी राज्यात। हां, इतके मराठे डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत, मग तो कोणीही असू दे। त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नाही, आणि ते बघूसुद्धा नाही, काहीच राहणार नाही, खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल, आणि राज्यातलं ते पण। तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी सहकार्य करावं, म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं, काहीतरी पडू शकतं, मात्र वेळेस राजकीय इच्छाशक्ती थोडी कुठेतरी कमी होत पडल्यासारखं वाटतं का आता? कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते बऱ्याचशा गोष्टी साथ देऊ शकतात, मात्र जेव्हा तीच नसेल ना बऱ्याचशा गोष्टी काही शक्य होत नाही। त्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे, ते जर कमकुवतपणा दाखवत असले तर कायमचं कमकुवत होतील, कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद, सुपडा साफ सगळा। आता मराठे काय आहेत, हे आता दिसणारे मराठे म्हणजे खरंच काय, इतक्या दिवस नाही दिसलं, आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्त्वाची, आणि काय झालं होत्याचं नव्हतं काय होऊन बसलं, हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष देईन, राज्यातला मराठा म्हणजे काय। चलो, धन्यवाद। लोक घेऊन फिरावं लागते, इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो, इतकी वाईट वेळ हो, कारण यांना मोठं करणारच हा समाज, आणि त्याने विसरून जाऊ नये, कारण लय थोडे दिवस जवळ आले, राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते, एवढी बलाढ्य जाते या राज्यात मराठा समाजाची, कळन तुम्हाला, तुम्ही बघा पुढं पुढं काय होत आहे म्हणा। काही दिवसांपूर्वी गावबंदी झाली, झाली होती समाजाची, महिलांकडून पण आज मागणी करण्यात आलेली आहे गावबंदीची। आम्हाला समाजाला एक सवय, आंदोलन एक करायचं सगळ्यात, एक कोणचंही असो, 17 आंदोलनं नाही करायची, एकाने वेगळं तिकडं करायचं, एकाने वेगळं करायचं, एकाने रास्ता रोक करायचा, तर एकाने मोर्चा काढायचा, तर एकाने कुठं अमुक करायचं तमुक करायचं, असं नाही, एक नाही ते मिळालं। जवळपास 25 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं, आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं, आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली, आपण शांततेत केल्यामुळं 75 वर्षात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा न होणारा अधिसूचना निघाली, आता त्याची अंमलबजावणी बाकी आहे, त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे 20-21 नंतर एका दिशेनं होणार आहे, सगळे मराठी एकदाच एकच टाईम एकच आंदोलन करणार आहे एकाच मागणीसाठी, त्यामुळं हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चातापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार। पश्चाताप म्हणजे काय असतं, त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं असतं केलं भयान पश्चाताप आला, पण पश्चाताप म्हणजे काय की भाषणातला शब्द नको, शो भाषणातला शब्द नको, ते आता आम्ही आठवण आणून देणार आहे, पश्चाताप म्हणजे कशाला म्हणतात, आणि ते ते त्यांचं आठवण देणार आहे। बरं पाटील, सध्याचे आंदोलन सुरू आहे, तुम्ही त्याच आंदोलनाची आता भाषा करताय, तर सध्याच्या आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे, तुम्ही कुठंतरी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या टोळ्या तयार करताय असं
त्याला काय कळत हो, दुनियाचं बुंगारी ते त्याला कळणं वळण सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसीचा आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला, ते आता धनगर बांधवाचा केला, तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं, त्यांना लहान आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना, तुम्हाला टोळ्यांटाळ्या काय शिकत रे, त्याला काय त्याला काही कळत नाही, त्याला कोणचं गिन्याने मला चांगलं माहीत तो काय, आता तरी गप मर, सगळा दिदारा झाला समाजाचा, आता तरी गप पळ, तू नको गोरगरीब ओबीसी बांधवाचा आणखीन तरी वटवळ करू, काही बी वरळू तू मायना दे आणखीन तरी नको लागू, तू शहाणा होय, मी किती विचार तू आणखीन लक्षातच आहे नाही, तुला फार बुडाला टिकविलं, तू फार संपून जशी नाही टपकून जाशील तू एखाद दिवशी, तू भितडा धडका घ्यायची येळ येणार त्याच्यावर एक ना एक दिवस, कुंकडं बरळतं हे आंदोलन सुरू आहे ते आणि तुला काय करायचं, तो केला म्हणलं तो कमी केलं ती, तू तुला काय करायचं ते कर, तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही कारण तू राजकीय माणूस आहे, तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो, तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं, हीच लढाई त्यासाठी लढला असतं, तेवढी ताकद उभं राहिलीस, गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो, तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ शिकी, तू तू आणखीन तरी मराठ्यात नदी लागू नको, लय फजिती होईल, लय फजिती होईल, ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर, लय फजिती होईल, तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार तुला, संडास बंद व्हायची, पाटील 20 तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला आहे, 20 तारखेचा नंतर ठरवलं जाऊ शकतं मुंबईला जाण्याचा प्लॅन पूर्ण, मात्र याआधीसुद्धा मुंबईला गेले होते, यानंतर मुंबईला जाणार, मात्र वेगळेपणा काय असेल, कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं, तेच कोणता चमत्कार दाखवतात, लय चमत्कार आहे तेच म्हणलं त्याला, मराठी तुम्ही नादीत लागू नका, लिहिलं बड बलाढ्य समाज, आणि मुंबईला जाणार असं काय नाही, मराठ्यात अशी ताकद आहे की गावात सांगते मुंबई मराठी गावात त्याची अडचण नाही, आता ते 20-21 मी ठरू, परंतु शब्द ह्योच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पदरात न पडलेलं पडलं आहे, आता अंमलबजावणी राहिली पाडायची, फक्त निवेदनबद्ध एक मागणी, एकच आंदोलन एकाच टायमाला, म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही, वाळू नाही, फाळू नाही, काहीच राहत नाही, फक्त घाई गडबड करायचं नाही, कारण आपल्या लेकराचं कल्याण करायचं आपल्याला, शांततेत संयमनं घेणारा माणूस खूप टिकतो, आणि घाई गडबड जर केली तर तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते, आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही, जवळ पठ्ठे आहे तर आंदोलनाला 100% यश, आणि मराठ्यांच्या पदरात कवा गुलालच, पाटील काही दिवसांपूर्वी गावबंदीचा भेट घ्यायला नाही येणार, प्रकाश आंबेडकर बोलणार आहे त्यांच्याशी, नाही नाही आता हे बघा ते दोघे हे आज एवढे काम करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं, हां आणि सगळ्याला माहिती आहे मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे, म्हणून 4 मुलं आहेत, बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे, तिनावर समाधान मानायचं, मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठं करायसाठी, मी असल्या चिल्लार चाललार मी तसं फक्त समोर आहे, तुला कळ ना आपण काय, आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचा, आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चडलं ना, काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी, दाताने उब वा उ बाड उ कार्यक्रम लावते, तू फरश्यात जरी लपून बसला ना घरात फरश्यात, फरश्या फोडून तुला पातळातून बाहेर काढते, तोही वंशावळच राज्यात राहणार नाही, राज्यात म्हणतो मी राज्यात, हां इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत, मग तो कोणी असू दे, त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नाही आणि ते बघूसुद्धा नाही, काहीच राहणार नाही, खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल.